गुड मॉर्निंग फ्रेंड्स, इंटेग्रल कैलक्युलस या लास्ट लेक्चर मध्ये एग्जांपल 32 पर्यंत आपण आलो होतो। आज लेक्चर नंबर 36 मध्ये एग्जांपल 33 पासून आपण सुरुवात करणार आहे। काय आहे एग्जांपल 33 और पेज नंबर 39? इव्हॅल्युएट इंटेग्रल डीएक्स अपॉन अंडर रूट x minus a into x minus b. Solution, we have integrate dx upon under root x minus a into x minus b. मित्र हो, या टाइप चा एग्जांपल आपण ऑलरेडी लास्ट व्हिडिओ मध्ये आणि त्याच्या आधीच्या व्हिडिओ मध्ये बघितलेले आहेत। तर तिथे फक्त x minus alpha x minus beta च्या स्वरूपात होतं, इधर x माइनस ए x माइनस बी च्या स्वरूपात टर्म आहे। पुट x इज इक्वल टू ए sec स्क्वेअर थीटा माइनस बी tan स्क्वेअर थीटा, सो दैट dx इज इक्वल टू 2 टाइम्स ए sec थीटा इनटू डेरिवेटिव ऑफ sec थीटा इज sec थीटा इनटू tan थीटा एंड डेरिवेटिव ऑफ थीटा इज d थीटा, माइनस 2 टाइम्स b tan theta and derivative of tan theta is sec square theta and derivative of theta is outside the bracket d theta. So here sec square theta tan theta, here is also sec square theta tan theta as well as 2. So 2 sec square theta tan theta d theta write down as a common. So remaining is only that here a minus b. 2 times in bracket a minus b sec square theta tan theta d theta, ही value आपल्याला dx ची मिळाली। Also x minus a which is equal to x ची value a sec square theta minus b tan square theta minus a. मित्र हो, a sec square theta minus a मधून a काढा कॉमन, व्हिच इज इक्वल टू a इन ब्रैकेट sec स्क्वेअर थीटा माइनस 1 माइनस b tan स्क्वेअर थीटा। परंतु sec स्क्वेअर थीटा माइनस 1 म्हणजे काय फॉर्म्युला आहे? tan स्क्वेअर थीटा। सो व्हिच इज इक्वल टू a tan स्क्वेअर थीटा माइनस b tan स्क्वेअर थीटा। या दोन्ही टर्म मधून tan स्क्वेअर थीटा जर कॉमन काढलं तर व्हिच इज इक्वल टू a माइनस b इनटू tan स्क्वेअर थीटा, हे इक्वेशन नंबर 1 आलं आणि ही व्हॅल्यू मिळाली तुम्हाला x minus a ची। आता x minus b आपण कॅल्क्युलेट करू। x इज इक्वल टू काय आहे? a sec स्क्वेअर थीटा minus b tan स्क्वेअर थीटा minus b, व्हिच इज इक्वल टू a sec स्क्वेअर थीटा minus b tan स्क्वेअर थीटा minus b मधून minus b कॉमन काढा आणि ब्रैकेट मध्ये शिल्लक राहिलं 1 plus tan स्क्वेअर थीटा। परंतु 1 plus tan स्क्वेअर थीटा चा फॉर्म्युला आपल्याला ऑलरेडी माहित आहे आणि ते आहे sec स्क्वेअर थीटा, म्हणून व्हिच इज इक्वल टू a sec स्क्वेअर थीटा minus b sec स्क्वेअर थीटा, व्हिच इज इक्वल टू पुन्हा sec स्क्वेअर थीटा काय निघते? कॉमन निघते। मग काढा की काय शिल्लक राहिलं, व्हिच इज इक्वल टू a minus b into sec स्क्वेअर थीटा। ही कशाची व्हॅल्यू मिळाली आपल्याला इक्वेशन 2 मध्ये? x minus b ची व्हॅल्यू मिळाली। आता ह्या दोन्ही व्हॅल्यू आणि x च्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर x minus a x minus b चं कॅल्क्युलेशन हे सगळे सबस्टिट्यूट करायचं आपल्याला दिलेल्या इंटिग्रल मध्ये। हेंस इंटिग्रल dx upon अंडर रूट मध्ये x minus a into x minus b which is equal to dx म्हणजे काय? 2 टाइम इंटिग्रल 2 टाइम्स इन ब्रैकेट a minus b into sec स्क्वेअर थीटा tan थीटा d थीटा डिवाइडेड बाय अंडर रूट मध्ये x minus a ची किंमत a minus b into tan स्क्वेअर थीटा, x minus b ची किंमत a minus b into sec स्क्वेअर थीटा। म्हणजे काय झालं हो आता? आता हे डिनोमिनेटर मध्ये अंडर रूट मध्ये a minus b a minus b म्हणजे काय झालं? a minus b चा स्क्वेअर।
त्याला जर न्यूमरेटरच्या बाहेर काढलं तर काय राहील ए मायनस बी, या ए मायनस बी सी ते डिनॉमिनेटरला ए मायनस बी जे अंडर रूटच्या बाहेर आहे ते कॅन्सल. त्याच्यानंतर टॅन स्क्वेअर थीटा जर अंडर रूटच्या बाहेर काढलं तर टॅन थीटा येईल आणि या टॅन थीटा सोबत कॅन्सल होईल. त्यानंतर सेक स्क्वेअर थीटा जर अंडर रूटच्या बाहेर काढलं तर सेक थीटा होईल आणि या सेक स्क्वेअर थीटा सोबत कॅन्सल होऊन फक्त सेक थीटा शिल्लक राहील आणि हा टू आणि डी थीटा. सो विच इज इक्वल टू टू टाइम्स इंटेग्रल सेक थीटा डी थीटा विच इज इक्वल टू टू टाइम इंटेग्रल सेक थीटा डी थीटा च काय येते लॉग ऑफ सेक थीटा प्लस टॅन थीटा विच इज इक्वल टू टू टाइम्स लॉग ऑफ ब्रॅकेट मध्ये अंडर रूट मध्ये एक्स मायनस बी अपॉन ए मायनस बी प्लस अंडर रूट मध्ये एक्स मायनस ए अपॉन ए मायनस बी ड्यू टू इक्वेशन वन अँड टू. कसं हो इक्वेशन वन म्हणजे काय आहे एक्स मायनस ए विच इज इक्वल टू ए मायनस बी टॅन स्क्वेअर थीटा एक्स मायनस ए अपॉन ए मायनस बी विच इज इक्वल टू टॅन स्क्वेअर थीटा आणि म्हणून टॅन थीटा इज इक्वल टू अंडर रूट एक्स मायनस ए अपॉन ए मायनस बी आणि दोन इक्वेशन वरून एक्स मायनस बी विच इज इक्वल टू ए मायनस बी सेक स्क्वेअर थीटा एक्स मायनस बी अपॉन ए मायनस बी विच इज इक्वल टू सेक थीटा आणि सेक थीटा इज इक्वल टू अंडर रूट मध्ये एक्स मायनस बी अपॉन ए मायनस बी. झालं की नाही क्लिअर इक्वेशन वन अँड टू वरून होणारच. सो विच इज इक्वल टू इथे डिनॉमिनेटरला अंडर रूट ए मायनस बी अंडर रूट ए मायनस बी आहे त्यामुळे न्यूमरेटरची ऍडिशन होईल. सो विच इज इक्वल टू टू टाइम लॉग इन ब्रॅकेट अंडर रूट एक्स मायनस बी प्लस अंडर रूट एक्स मायनस ए डिवाइडेड बाय अंडर रूट ए मायनस बी विच इज इक्वल टू टू टाइम्स लॉग इन ब्रॅकेट अंडर रूट एक्स मायनस बी प्लस अंडर रूट एक्स मायनस ए मायनस हा टू लॉग ऑफ अंडर रूट ए मायनस बी. कॉन्स्टंट टर्म आहे त्याच्यामुळे त्याला निग्लेक्ट करा. निग्लेक्टिंग द कॉन्स्टंट टर्म नेक्स्ट एक्झाम्पल 34 ऑन पेज नंबर 40 इव्हॅल्युएट इंटेग्रल डी एक्स अपॉन एक्स मायनस बीटा इंटू अंडर रूट मध्ये एक्स मायनस अल्फा इंटू बीटा मायनस एक्स. मित्र हो इंटेग्रल डी एक्स अपॉन अंडर रूट मध्ये एक्स मायनस अल्फा इंटू बीटा मायनस एक्स या टाईपचा आणि हाच एक्झाम्पल आपण पहिले ऑलरेडी घेतलेला आहे. फक्त इथं ऍडिशनल डिनॉमिनेटरमध्ये एक्स मायनस बीटा आहे म्हणजे सबस्टिट्यूशन आपण त्यावेळेस जे केलं होतं ते करावं लागेल आणि कॅल्क्युलेशन सगळं त्याच वेळेस तुम्हाला करावं लागेल. सो सोल्युशन वी हॅव इंटेग्रल डी एक्स अपॉन एक्स मायनस बीटा इंटू अंडर रूट मध्ये एक्स मायनस अल्फा दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये बीटा मायनस एक्स. पुट एक्स इज इक्वल टू अल्फा साइन स्क्वेअर थीटा प्लस बीटा कॉस स्क्वेअर थीटा सो दॅट डी एक्स इज इक्वल टू टू टाइम्स अल्फा इंटू साइन थीटा डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन थीटा इज कॉस थीटा डेरिव्हेटिव्ह ऑफ थीटा इज डी थीटा प्लस टू टाइम्स बीटा इंटू कॉस थीटा डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस थीटा इज मायनस साइन थीटा डेरिव्हेटिव्ह ऑफ थीटा इज डी थीटा. सो विच इज इक्वल टू टू साइन थीटा कॉस थीटा टू साइन थीटा कॉस थीटा कॉमन निघू शकते मग काढा कॉमन. विच इज इक्वल टू अल्फा मायनस बीटा इंटू टू साइन थीटा कॉस थीटा डी थीटा त्याला इक्वल टू तुम्ही अल्फा मायनस बीटा इंटू साइन टू थीटा डी थीटा लिहू शकता कारण साइन टू थीटा इज इक्वल टू टू टाइम्स साइन थीटा इंटू कॉस थीटा आहे याला इक्वेशन नंबर वन म्हणा. अल्सो एक्स मायनस अल्फाची किंमत काढायची आपल्याला एक्सची किंमत आपण सबस्टिट्यूट केलेली आहे अल्फा साइन स्क्वेअर थीटा प्लस बीटा कॉस स्क्वेअर थीटा मायनस अल्फा विच इज इक्वल टू बीटा कॉस स्क्वेअर थीटा मायनस अल्फा कॉमन काढला ब्रॅकेट मध्ये वन मायनस साइन स्क्वेअर थीटा विच इज इक्वल टू बीटा कॉस स्क्वेअर थीटा मायनस अल्फा
वन मैनस साइन स्क्वेर थीटा तुम्हारा माहित है कॉस स्क्वेर थीटा। जर कॉस स्क्वेर थीटा अपन कॉमन काढलं तर आपल्याला मिळेल व्हिच इज इक्वल टू बीटा मैनस अल्फा इंटू कॉस स्क्वेर थीटा। आणि याच पद्धतीन जर आपल्याला कॉस थीटा ची किंमत काढायची असेल तर अंडर रूट मध्ये एक्स मैनस अल्फा अपॉन अंडर रूट मध्ये बीटा मैनस अल्फा व्हिच इज इक्वल टू कॉस थीटा वैल्यू मिळेल, कारण की पुढे आपल्याला गरज आहे। एंड बीटा मैनस एक्स व्हिच इज इक्वल टू बीटा मैनस एक्स ची किंमत अल्फा साइन स्क्वेर थीटा मैनस बीटा कॉस स्क्वेर थीटा, सो व्हिच इज इक्वल टू बीटा टेकन आउट कॉमन फ्रॉम फर्स्ट एंड थर्ड टर्म, सो रिमेनिंग इज वन मैनस कॉस स्क्वेर थीटा राइट डाउन इन ब्रैकेट एंड मैनस अल्फा साइन स्क्वेर थीटा। बट वी नो दैट वन मैनस कॉस स्क्वेर थीटा इज साइन स्क्वेर थीटा, सो व्हिच इज इक्वल टू बीटा साइन स्क्वेर थीटा माइनस अल्फा साइन स्क्वेर थीटा व्हिच इज इक्वल टू अगेन साइन स्क्वेर थीटा टेकन आउट कॉमन, सो रिमेनिंग इज बीटा माइनस अल्फा। ये इक्वेशन मिळालं तुम्हाला तीन। जर तुम्हाला साइन थीटा की किंमत पाहिजे असेल तर साइन थीटा इज इक्वल टू अंडर रूट बीटा माइनस एक्स अपॉन अंडर रूट बीटा माइनस अल्फा। हेन्स आता दिलेलं इंटेग्रल इंटेग्रल डी एक्स अपॉन एक्स माइनस बीटा इंटू अंडर रूट मध्ये एक्स माइनस अल्फा इंटू बीटा माइनस एक्स व्हिच इज इक्वल टू इंटेग्रल डी एक्स ची किंमत काय काढलेली आहे अल्फा माइनस बीटा इंटू साइन टू थीटा डी थीटा अपॉन अपॉन एक्स माइनस बीटा ची किंमत एक्स माइनस बीटा ची किंमत बीटा माइनस एक्स ची किंमत बीटा माइनस अल्फा इंटू साइन स्क्वेर थीटा। आपल्याला पाहिजे एक्स माइनस बीटा ची किंमत म्हणजे माइनस साइन न जर मल्टीप्लाय केलं तर इथे येऊन जाईल अल्फा माइनस बीटा इंटू साइन स्क्वेर थीटा। अंडर रूट मध्ये एक्स माइनस अल्फा ची किंमत बीटा माइनस अल्फा कॉस स्क्वेर थीटा, बीटा माइनस एक्स ची किंमत बीटा माइनस अल्फा साइन स्क्वेर थीटा ड्यू टू इक्वेशन नंबर वन टू एंड थ्री वन टू थ्री च्या मदतीने या सगळ्या वैल्यूज आपण डी एक्स चे असेल एक्स माइनस अल्फा ची असेल बीटा माइनस एक्स ची असेल सब्स्टिट्यूट केली दिलेल्या इंटेग्रल मध्ये। आता मात्र मित्र हो या साइन टू थीटाला टू साइन थीटा कॉस थीटा समजा, कारण की त्याचा तो फॉर्म्युला आहे त्याच्यातला टू आपण बाहेर घेतला हा अल्फा माइनस बीटा आपण बाहेर घेतला इंटेग्रल हा साइन थीटा या इथल्या साइन थीटा सोबत कैंसल झाला किंवा काय करा बीटा माइनस अल्फा हा अल्फा माइनस बीटा विल बी कैंसल या कॉस स्क्वेर थीटा साइन स्क्वेर थीटाला जर बाहेर काढलं तर काय येते साइन थीटा कॉस थीटा, तो इथल्या साइन थीटा कॉस थीटा ने कैंसल झालं आणि टू शिल्लक राहिलं तो टू आपण इकडे लिहिला इंटेग्रल मग डी थीटा अपॉन काय राहिलं शिल्लक साइन स्क्वेर थीटा डी थीटा अपॉन काय शिल्लक राहिलं साइन स्क्वेर थीटा। आणि इथे जे बीटा माइनस अल्फा अंडर रूट मध्ये होतं त्या बीटा माइनस अल्फाला आपण अल्फा माइनस बीटा चाही वर्ग करू शकतो बीटा माइनस अल्फा म्हणजे याची जी वैल्यू येणार आहे ती येणार आहे बीटाचा वर्ग प्लस बीटाचा वर्ग माइनस टू टाइम्स अल्फा बीटा प्लस अल्फाचा वर्ग आणि अल्फा माइनस बीटाचा वर्ग जर केलं तर काय येणार तेच येणार आहे त्याच्यामुळे अल्फा माइनस बीटाचा वर्ग किंवा बीटा माइनस अल्फाचा वर्ग आपण ते करू शकतो। आणि मग व्हिच इज इक्वल टू टू अपॉन अल्फा माइनस बीटा इंटेग्रल कोसेक स्क्वेअर थीटा डी थीटा कोसेक स्क्वेअर थीटा डी थीटाचं इंटिग्रेशन काय येते कॉट थीटा टू अपॉन अल्फा माइनस बीटा कॉट थीटा व्हिच इज इक्वल टू टू अपॉन अल्फा माइनस बीटा अंडर रूट मध्ये एक्स माइनस अल्फा अपॉन बीटा माइनस एक्स कसं आलं हो आपण काढलं होतं इथे काय काढलं होतं कॉस थीटा इज इक्वल टू अंडर रूट मध्ये एक्स माइनस अल्फा अपॉन अंडर रूट मध्ये बीटा माइनस अल्फा अपॉन साइन थीटा इज इक्वल टू अंडर रूट मध्ये बीटा माइनस एक्स अपॉन
अंडर रूट मध्ये बीटा माइनस अल्फा, बीटा माइनस अल्फा अंडर रूट मध्ये बीटा माइनस अल्फा अंडर रूट मध्ये कैंसल आणि अंडर रूट मध्ये शिल्लक राहते एक्स माइनस अल्फा अपॉन बीटा माइनस एक्स। हे कशावरून काढलं आपण? दोन आणि तीन वरून। मित्र हो, अशा पद्धतीने आपला हा 34 नंबरचा एग्जांपल इथे संपत आहे। आज आपण या लेक्चर साठी इथेच थांबणार आहोत। धन्यवाद।